नमस्कार, देशदूत संवाद कट्ट्यामध्ये तुमच्या सर्वांचं स्वागत. नवरात्रोत्सव सुरू आहे आणि उद्याचा हा दसऱ्याचा दिवस. दसरा म्हटलं की अर्थातच आपण ज्या सगळ्या एक आनंदमयी वातावरणात जातो, खूप चैतन्यमयी वातावरणात जातो आणि तिथे असतो तो सगळा विचार जो आहे तो रावण दहनाचा आणि सीमोल्लंघन करण्याचा. आज याच विषयावर आजकालच्या या आपल्या आयुष्यात हे दोन ऍस्पेक्ट, हे दोन मुख्य घटना आपल्या मायथॉलॉजीमधल्या कशा आपण बघूयात याकडे आपण थोडीशी चर्चा करणार आहोत. आपल्या बरोबर स्टुडिओमध्ये आहेत प्रख्यात राष्ट्रीय कीर्तनकार चारुदत्तजी आफळे. आफळे बाबा, तुमचं खूप खूप स्वागत या देशदूतच्या संवाद कट्ट्यात. हो, नमस्कार. अगदी शॉर्ट याच्यावर आपण वेळ दिला त्याबद्दल अगदी मनापासून तुमचे धन्यवाद. दसऱ्याच्या शुभेच्छा सगळ्यांना देत आपण चर्चेला सुरुवात करूयात की दसरा म्हटला म्हणजे दोन गोष्टी महत्वाच्या आपल्याला लक्षात येतात की एक तर रावण दहन. आधी आपण याविषयी बोलूया की नेमकं जर का आपण रावण दहन हा एक ऍस्पेक्ट घेतला, आपण नेहमी म्हणतो की दसऱ्याचा प्रत्येक पैलू हा कुठेतरी त्या अपप्रवृत्तींचा किंवा क्रूरतेचा किंवा जे वाईट आहे त्याचा नष्ट करणारा आहे आणि तो जर का नाश करणारा आहे वाईट गोष्टींचा आणि मग चांगलं उभारणारा आहे, तर आज आपण याच्याकडे कुठल्या भावनेने बघू शकतो? आज माणसा माणसाच्या मनात कुठेतरी भीती आहे, कुठेतरी नेगेटिव्हिटी आहे आणि आपण बघतोय की या सगळ्याचं पर्यावसन जे होतंय ते कुठेतरी क्राईम्स मध्ये एकमेकांशी असलेल्या विसंवादामध्ये होतंय. तर कसं बघूयात या रावण दहनाकडे? नमस्कार, माझा आवाज ऐकू येतोय आपल्याला? हो, माझा आवाज येतोय. प्रथमतः तुम्ही मला सहभागी करून घेतल्याबद्दल तुमचे धन्यवाद, खूप खूप धन्यवाद. आणि थोडीशी रावण दहनाबद्दलची एक पूर्वीची पौराणिक थोडीशी माहिती ती सांगतो, मग आपण मुख्य आपल्या मुद्द्याकडे येऊया. कारण रावणाबद्दल सुद्धा आपल्या रामायणामध्ये वाल्मिकी ऋषींनी अत्यंत कौतुकाचे उद्गार काढलेत की तो अत्यंत विद्वान आहे, अत्यंत सामर्थ्यशाली आहे, पण फक्त त्या वाल्मिकी ऋषींना किंवा सगळ्याच ऋषींना एकच त्याच्याबद्दलचं एक वैगुण्य आहे की ते म्हणजे त्याला त्याच्या बलाचा, बुद्धीचा, सत्तेचा थोडासा उन्माद आहे आणि त्यामुळे त्यांनी सीता हा एक विषय नाही, त्यांनी अनेक स्त्रियांवर अतिप्रसंग केल्याचे वर्णन रामायणामध्ये आहेत वाल्मिकींच्या. आणि त्याचबरोबर त्यांनी आपल्या थोरल्या भावाचं राज्य हडप केल्याचे आहेत, अनेक राज्यांवर आक्रमण करून स्त्रिया तिथल्या पळवल्याची किंवा धन पळवल्याच्या कथा आहेत. मध्ये जाण्याच्या आधी मला असं वाटतं की आपण एक प्रतीकात्मक त्याच्याकडे बघूयात आणि मग हा की रावण हे प्रतीक का डोळ्यासमोर आलं याचं कारण ते की त्या व्यक्तिरेखेमध्ये या सगळ्या गोष्टी मध्ये आपल्या प्राध्यापक राम शिवाळकरांचं सुद्धा एक फार सुंदर व्याख्यान मी त्याच्यासाठी ऐकलं होतं आणि ते म्हणाले, जोपर्यंत बळजबरीनं किंवा फसवून दुसऱ्याचं धन लोबाडायची मला इच्छा आहे आणि जोपर्यंत फसवून मला दुसऱ्या स्त्रीकडे वाईट दृष्टीनं बघण्याची इच्छा आहे तोपर्यंत अजून रावण मेलेला नाही असं म्हणायचे ते. आणि मग त्याच्यात त्यांनी तो व्याख्यानाचा विषय घेतला होता की आपण देवाच्या मदतीला जाऊया, की दैवत्वाच्या मदतीला जायचं असेल तर हे जे काही दुर्गुण त्याच्यामध्ये त्या संपूर्ण आपल्या पुराणामध्ये दिसतात या दुर्गुणांचं दर्शन आपल्याला आपल्याही आयुष्यामध्ये आपल्याही शरीरामध्ये अनेक वेळेला दिसतं की अनेक वेळेला चांगल्या मार्गाने प्रयत्न करूनही यश मिळत नाही आणि वैफल्य आलं की मनामध्ये येतं की जाऊ दे काहीतरी एक पाप करू पण पटकन मोठे पैसे मिळवून टाकून मोकळं होऊ याच्यातनं, पण अशा तऱ्हेनं दुसऱ्या कोणाच्या नुकसानीतून आपण लाभ मिळवणं, दुसऱ्याच्या कोणाच्या दुःखातून आपण सुख मिळवणं हेच बेसिक रावण ह्या कॅरेक्टरचं प्रामुख्याने लक्षण घेतलंय की तो त्याच्या सुखासाठी सगळी लंका जाळायला तयार आहे, तो त्याच्या स्वतः सुखासाठी सगळ्या नातेवाईकांना मिळत तरी त्याला चालणार आहे. आणि याच्या उलट रामचंद्र मात्र आपले कुटुंबीय जर सुखात राहणार असतील तर वनवासात जायला तयार आहेत. हा दोघांच्या व्यक्तिरेखेतला जो फरक आहे आणि त्यामुळे आपल्याला नेहमीच आपल्या घराच्या किंवा आपल्या या सगळ्या लोभाच्या सीमा अडकवतच असतात, तेव्हा या सगळ्या आसक्तीच्या या सगळ्या पातकांच्या सीमांचं उल्लंघन करून आपण कुठेतरी मोठं व्हायचंय, आणखीन व्यापक व्हायचंय,
तो सीमोल्लंघन या शब्दामध्ये दसऱ्याच्या दिवशी तो बरोबर विषय आलेला आहे की आपली विद्वत्ता विद्वत्ता रावणासारखी प्रत्येकाकडे असते, कला ही अनेकांच्याकडे असते, पण आपली विद्वत्ता आणि कला किंवा सामर्थ्य किंवा सत्ता किंवा पैसा हे जर सगळं आपण इतरांच्या त्रासासाठी वापरलं तर मग ती रावण नावाची प्रकृती तयार होते आणि दसऱ्याला ते संपवणं आणि आपल्या स्वतःच्या जीवनाचे जे सोनं झालेलं आहे, खऱ्या अर्थाने सोन्यासारखे आपण लखाकलो, ते सोनं खरं आपल्याला एकमेकांना वाटायचं आहे. एकमेकांना जे द्यायचे ते मी माझ्या सोन्यासारखं हृदय द्यायचंय आणि त्यांनी तेच सोन्यासारखं हृदय मला परत अर्पण करायचंय, हा त्या दसऱ्यामागचा एक अतिशय अप्रतिम विचार पूर्वापार आपल्या भारत देशामध्ये चालत आला आहे. तर दुर्दैवाने कसं होतं, अलीकडचा काळ थोडासा असा आहे किंवा मधलाही काही कालखंड की त्यातल्या कर्मकांडालाच महत्व जास्त येऊन बसतं, म्हणजे मग ते सगळे जत्रा आणि मग त्याच्यामध्ये चाललेली रामलीला ह्यालाच. पण या सगळ्यामध्ये मध्ये आपल्या तत्वज्ञान लोक विभाषेमध्ये जे सांगितलं होतं की आपण भांडी घासताना जो विचार करतो तो साधा विचार एक आपल्या या सगळ्या अध्यात्मामध्ये आहे की भांडं हे वर्ण जास्त घासण्यापेक्षा आतून जास्त चांगलं घासलं गेलं पाहिजे, तरच त्या अन्नाची परत आणि तरच त्या अन्नाचा उपयोग आहे. तसं आपलं स्वतःच हृदय स्वतःच मन हे आतूनच जास्त घासलं गेलं पाहिजे, त्या दहन आणि त्याचं दहन शेवटी आपलं आपण करायचंय, दुसरं कोणी येऊन ते करू नाही शकणार आहे. आपल्यातल्याच रामानी आपल्यातल्याच रावणाचं दहन करायचंय. बरोबर, अगदी जसं तुम्ही म्हणताय की एकंदरीतच ही जी नेगेटिव्हिटी आहे, ही जी नकारात्मकता आहे, जी आपल्यात कुठे ना कुठे आजकालच्या आयुष्याच्या अनेक पैलूंमधनं येते आणि आज या कोविडच्या काळामध्ये तर आपण अनेक लोकांना बघतोय की जे या वेव मध्ये अगदीच सामील होऊन गेलेले आहेत नेगेटिव्हिटीच्या. तर यासाठी आपण जे म्हणतोय की तुम्ही मगाशी उल्लेख केला तो मन, त्या मनानेच आपल्याला याच्याकडे बघावं लागेल, त्या मनानेच याला आपल्याला पॉझिटिव्ह करावं लागेल. तर हे मन इतकं चंचल अस्थिर हे कसं असत? आता आपल्या एकूण गीतेनुसार बघितलं तर तो मनाचा स्वभाव आहे, त्याला पर्याय नाहीये काही. आता म्हणून तर अध्यात्म या शब्दाचा अर्थ हाच सांगतात, अध्यात्माने परिस्थिती नाही बदल, आपण बदलतो आणि आपल्याला सामर्थ्य त्याच्यामुळे लाभतं, आपण बदलतो आणि त्यामुळे त्या परिस्थितीवर त्याचा परिणाम होत असतो. बाहेरची परिस्थिती काहीच नाही बदलणार, बाहेरची थंडी तशीच राहील, परमार्थाच्या साधनेनं किंवा पॉझिटिव्ह विचाराने मी मला स्वेटर घालून घेतो, मी माझी बंडी घालतो ती थंडी नंतर बाधत नाही मला, मी छत्री घेतली की पाऊस नाही बाधणार. हा फरक बेसिक आध्यात्मिक आणि पारमार्थिक विषयातला आहे. आणि आज सुद्धा ही जी एक निगेटिव्हिटी, कारण एक थोडी गोष्ट ही स्वाभाविक आहे की जीवनाची क्षणभंगुरता, त्या क्षणभंगुरतेला बघितल्यामुळं एक भीतीयुक्त अंतःकरण झालंय, भय वाटतंय प्रत्येकाला, आता त्याच्याही जीवनाचं भय वाटतंय आणि आता मीही राहीन का नाही आणि आता शिल्लक राहिलेल्या दिवसात मी काही चांगलं करीन का नाही, अशा तऱ्हेच्या विवंचनेतून तो एक उदास भावनेकडे, एक उदासीन भावनेकडे अशी जो वाटचाल करतोय. तर याला सुद्धा आपल्या पारमार्थिक आणि आध्यात्मिक काही संतांनी जे अप्रतिम आपल्याला मार्गदर्शन केलंय ते आपल्याला वापरलं पाहिजे, त्याचा थोडासा व्यासंग जर केला किंवा संत साहित्याचा किंवा संत चरित्राचा थोडा व्यासंग केला तर आपल्याला दिसतं ठीक आहे, त्या ठिकाणी रोग हा विषय नसेल, पण या सर्वांच्या जीवनामध्ये जेवढी म्हणून संकट आली, जेवढी म्हणून त्यांना खच्ची करणाऱ्या गोष्टी आल्या, त्या प्रत्येक संकटाला ते लोक संधी समजत गेले आणि त्याच्यातून काय चांगलं शोधायचं, जेवढं चांगलं शोधता येईल तेवढं शोधूया आणि याच्यावर मात करून पुन्हा आपलं मानवी जीवन उन्नत आणि उत्तमच करूया, अशा तऱ्हेचा त्यांनी जो काही हा एवढा प्रचंड मोठा आटाकाट प्रयत्न केला. खरंच आपण नेमकेपणाने संत चरित्राकडे पाहायला गेलं तर आपल्याला जाणवतं की त्यांना जेवढी झाली तेवढी तसं खरंच म्हणाल त्या प्रमाणात आपल्याला काहीच दुःख नाही सहन करायला लागली, तर मग मी एवढ्याच्या छोट्या दुःखाकडे एवढं का भयानक तऱ्हेनं बघतोय, एवढं का विपरीत तऱ्हेनं बघतोय. आणि जेव्हा संत साहित्य तर आहेच पण आजच्याही काळामधले अनेक कोविड योद्धे असू देत किंवा अनेक सामाजिक संस्था असू देत किंवा सामाजिक कार्यकर्ते असू देत ज्यांच्यावरती ही या रोगाची छाया आलीच होती पडली होती, पण तरी सुद्धा त्याने स्वतःला सकारात्मक करून तो लढा जर चालू ठेवला, माणसातलीच काही माणसं हे जर करू शकतात मग मी का नाही, असा थोडासा एक पॉझिटिव्ह स्पर्धा असं म्हणू आपण, चांगल्या मनाची एक सुदृढ मनाशी आपण थोडी स्पर्धा केली तर नेहमीच आपल्या वर्गातला थोडा कमी विद्यार्थी बुद्धिमान विद्यार्थी बरोबर स्पर्धा करता करता थोड्या दोन मार्कांनी पुढे जातो, यात वाद नाही.
आणि थोडीशी ध्यान धारणा जप जाप्य आणि संतांच्या साहित्याचा थोडं व्यासंग केला तर आपल्याही मनाला स्थिरता आणि शांतता निश्चितपणे प्राप्त होत असते. किंवा आपल्या रिकाम्या वेळेमध्ये असा निगेटिव्ह विचार करत बसण्यापेक्षा संतांच्या जीवनाचा किंवा वाङ्मयाचा थोडासा जर व्यासंग केला तर याच्यातून आपल्या मनाला आपण नक्की आराम देऊ शकतो. हा त्यातला विषय नक्की आहे. म्हणजे याच्यात अगदी आजकालचं उदाहरण बघायचं काही पिढ्यांपूर्वीचं तर मला वाटतं आपण शिवाजी महाराजांचं उदाहरण निश्चितच बघू शकतो की मनाचा फोकस ज्याला आपण किंवा मनाची एकाग्रता काही महाराजांना कमी नव्हती पण तरी सुद्धा त्या संकटांवर मात करण्याची एक तयारी होती. तर ही मनाची तयारी करण्यासाठी जसं आता आपण म्हणालात की कुठेतरी एकाग्रता मनाची होण्यासाठी म्हणून जे मार्ग अवलंबवायचे ते प्रत्येकाने मला असं वाटतं केले पाहिजे. या सगळ्यामध्ये मन कदाचित आपल्याला सांगत असतं पण कुठेतरी आड येत असतो तो आपला असतो अहम आपला इगो. प्रत्येक माणसाचा हा इगो जो असतो तो कुठेतरी त्याला स्वतःला एक चुकीचा आरसा दाखवत असतो आणि त्या चुकीच्या आरशातली चुकीची प्रतिमा बघून आपण इतरांची हे वर्तन करत असतो. तर हा आरसा बदलूया का माझ्याकडे बघण्याचाच माझाच एक नजर बदलूया दृष्टिकोनच बदलणं हाच त्याच्यावरचा खरा मार्ग. कारण आरसा जो अहमभावाचा पडदा आपल्याला आड येतोय म्हणून तर भजन कीर्तनामध्ये किंवा या कीर्तन श्रवणामध्ये एक महत्वाचा मानसिक व्यायाम होता तो हाच होता की तो मधला अहंकाराचा पडदा हळूहळू हळू विरळ होत जाणं. म्हणून आपल्याकडे शब्द मुद्दाम आहे की भगवंताचं दर्शन नाही होत भगवंताचा साक्षात्कार होतो. म्हणजे काय तर तो त्या पडद्याच्या पलीकडे उपस्थितच आहे तो काही बाहेरून येत नाहीये तो आहे फक्त मधली भिंत फार जडजडीत असल्यामुळे तुम्हाला दिसत नाही. ती माझ्या अभ्यासाने माझ्या प्रयत्नाने ती भिंत मी जेवढी विरळ करेन तेवढा त्याचा प्रकाश मला अधिक आनंद देईल. आणि दुसरं एक संकेत सुद्धा आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये किती छान आहे पहा की आपण देवासमोर नारळ नेहमी फुडतो बाकीची फळं फक्त वाहतो. संत्र काही कोणी फोडत नाही तिथे जाऊन किंवा पपई काही आपण फोडत नाही बाकीची फळं फक्त वाहिली जातात आणि नारळ हा मात्र तिथं फोडला जातो. याचं कारण याच्या मागे सुद्धा बरोबर तुम्ही म्हणतात तीच मानसिकता आहे की सगळ्यात कठीण कवच आहे ते नारळाचं आहे. जसं आपल्या माणसाला सगळ्यात कठीण कवच काय तर अहंकाराचं. त्यामुळे अहंकाराचा वारा न लागो राजसा माझी या विष्णुदासा भाविकासी असं नामदेव महाराजांनी कळवळून त्यावेळे ठिकाणी विनंती केली आहे. आणि तो अहंकार फुटल्याशिवाय जे उपयोगी आहे जे अत्यंत मधुर आहे ते खोबरं आणि पाणी या दोन्ही गोष्टी प्राप्त होत नाहीत. नारळाला वर्ण काही उपयोगाचं नाही. म्हणून आपल्या अहंकाराचा लोप करणं आणि यासाठी सुद्धा आपले अनेक अनेक अशा या सामाजिक कार्यांची सामाजिक कार्यकर्त्यांची यांची सुद्धा थोडी माहिती घेऊन त्यांच्याही प्रयत्नांना जर आपण कुठे हाताला हात लावायला गेलो तर मात्र आपला आपल्याकडे बघण्याचा दृष्टिकोन नक्की बदलेल की अरे मी पण हे करू शकतो मला पण हे जमू शकतं. काय नुसतं घरात बसून विचार करण्यापेक्षा कोणी करतोय का काम कोणी असं कार्य आहे मी काही काळ का होईना त्याच्याबरोबर त्याला मदतीला जर उभा राहिलो मनाला कुठल्या तरी दुसऱ्या एखाद्या चांगल्या गोष्टीमध्ये गुंतवलं तर मग ही निराशेची भावना ही आपल्या मध्ये असलेली औदासीन्याची भावना ही नक्की कमी होत जाणार आहे. म्हणजे पलीकडे काहीतरी ध्येय माणसाला लागतंय नाही का. बरोबर बरोबर की म्हणून तर समर्थ रामदास स्वामींनी जे सांगितलं की मना श्रेष्ठ धारिष्ठ जीवी धरावे मना बोलणे नीच सोशीत जावे स्वये सर्वदा नम्र वाचे वदावे मना सर्व लोकाशिरे नीव वावे. आणि यामध्ये कबीर महाराजांचा सुद्धा एक अतिशय सुंदर दोहा त्यांनी लिहिलाय की एक दोन प्रसंगांची तुलना केली आहे. जब तुम आया जगत मो जग हासे तुम रोय की जेव्हा तू जगामध्ये आलास तेव्हा सगळे आनंद उत्सव साजरा करत होते हसत होते तू मात्र रडत होतास तुला तेव्हा कळत नव्हतं. आता काय झालंय मध्ये एक रेकॉर्डिंग किंवा कॅसेट अशी आली आहे की त्याच्यामध्ये म्हटलं गेलंय की ऐशी करणी कर चलो तुम हसे जग रोये. पण हे वाक्य थोडस दोषात्मक आहे अपवादात्मक आहे अशी ती ओढ नाहीये कबीरांच्या. कारण
मग हे व्याकरण कुठल्याही दुष्टाला लागू पडेलच मग, की ते हसत असतात ना आम्ही रडत असतो, अशा अर्थाचं त्याला काही अर्थ नाही. तर कबीरांच्या दोह्यामध्ये स्वच्छ शब्द असा आहे की ऐसी करनी कर चलो कि पीछे हासन ना होय, म्हणजे तुझ्या मागे तुला लोक हसणार नाहीत, अशा तऱ्हेचा काहीतरी तुला तुझ्या आयुष्यामध्ये उपाय केला पाहिजे. नाहीतर मग आला आला प्राणी जन्मासी आला, केला केला घोर संताप केला, झाला झाला बापुडा व्यर्थ गेला, अशातली मग काही वेळेला आयुष्यामध्ये गत होऊन जाते. आणि असं माझं होईल का काय अशी भीती आज प्रत्येकाला आहे की अरे हे सगळं सुधारेल का, आज आता आयुष्य हे असंच जाणार आपलं, तर नाही नाही नाही, याच्यातही सुधार करून पुन्हा याच्याही पेक्षा वैभवशाली माझं आयुष्य, माझा देश आणि हे सगळी माझी संस्कृती याच्यापेक्षा छान मला करता येणार आहे हे. आणि असं आपल्या भीतीचं सीमोल्लंघन आपण केलं की खऱ्या अर्थाने आपल्याला दसरा पावणार अशी गंमत आहे. आणि म्हणून तर ती कल्पनाच अशी आहे की दसरा जमला म्हणजे सीमा ओलांडता आली भीतीची तर दिवाळी आहे, नाही तर मग होळीचीच वाट बघणार. जसं तुम्ही उल्लेख करताय त्या सीमोल्लंघनाचा, तर मला असं वाटतं प्रत्येक माणसाने एक कुठेतरी त्या फ्रेमवर्क मध्ये तो जगायला लागतो, त्याच्या भोवती एक चौकट आखतो आणि त्या चौकटीत जगायला लागतो. पण कुठेतरी ही त्यांनी त्याच्या लिमिट्स वाढवल्या, त्याची ही जी रेषा आहे ती थोडीशी त्याच्या क्षमतांची रेषा, त्याच्या आनंदाची रेषा, त्याच्या सौंदर्याची रेषा, त्याच्या सहजीवनाची सगळ्यांबरोबर सहप्रवासाची रेषा, या रेषा जर का त्यांनी कुठेतरी वाढवल्या तर मला वाटतं की ती जी सीमा आहे ती आणखीन त्या सीमोल्लंघन करण्यामध्ये कुठेतरी चालना मिळेल, कुठेतरी एक ऊर्जा मिळेल, कुठेतरी स्फूर्ती मिळेल. तर या कुठल्या सीमा आहेत की ज्यांनी त्या वाढवल्या पाहिजेत असं आपल्याला वाटतं. आणि त्यामुळे गोष्ट खरी आहे, एक संकल्पना फार छान आहे, एक कानावर घालतो सहज, की ज्ञानेश्वर महाराजांनी त्यांच्या जीवनाचं एक ध्येय सांगितलंय आणि त्या ध्येयामध्ये ते असं म्हणतात की अवघाची संसार सुखाचा करीन आणि आनंदे भरीन तिन्ही लोक. आणि या ठिकाणी मुद्दाम गंमत अशी वाटते की दोन शब्द कसे काय आले की आनंद आणि सुख, अवघाची संसार सुखाचा करीन आणि आनंदे भरीन, म्हणजे काय फरक आहे या दोन मध्ये, काहीतरी फरक असला पाहिजे नाही तर सुखाचा आणि आनंदाचा आपण नेहमी एकाच अर्थी वापरतो, दोन्ही शब्द एका अर्थी वापरतो, पण इथे थोडा फरक असा आहे. शरीराच्या पातळीवर आहे ते सुख आहे आणि मनाच्या पातळीवर आहे तो आनंद आहे, तो आनंद आहे. आणि जर सगळा संसार सुखाचा आणि आनंदाचा करायचा असेल तर आता आपण म्हटला त्या पद्धतीनं मर्यादा घातल्या पाहिजेत ते आपल्या सुखाला, म्हणजे शरीराच्या आवश्यकतांना मर्यादा, शरीराच्या चैनीला मर्यादा, आणि अमर्याद सोडलं पाहिजे ते म्हणजे आपल्या मानसिक आनंद, आत्मिक आनंद. आणि म्हणून नेहमीच सांगितलं जातं की उपभोगामध्ये फक्त सुख आहे आणि त्यागामध्ये आनंद आहे, त्यामुळे आपली ती सीमारेषा ओलांडून जास्तीत जास्त समाजासाठी, देवासाठी, देशासाठी त्यागाला जेव्हा मनुष्य जास्त सज्ज होतो, ती सीमा खरी ओलांडतो, तेव्हा खरी ती दिवाळी आहे. आणि पूर्वी आपल्या मराठशाहीच्या काळात म्हणजे शिवछत्रपतींच्या कालखंडामध्ये एक नियम असा होता, म्हणून आपल्याला असं दिसेल पहा की दिवाळीमध्ये महाराष्ट्रामध्येच हा प्रकार आहे की आपण एक किल्ला करतो. उत्तर प्रदेशातल्या दिवाळीमधली मुलं कुठे किल्ला करताना दिसत नाहीत, किंवा कर्नाटकातल्या दिवाळीमध्ये कुठे मुलं किल्ला करताना दिसत नाहीत. मग हे किल्ला करण्याचं प्रकरण मराठी दिवाळीमध्ये कुठून आलं, हे शिवछत्रपतींची कृपा आहे की तेव्हा ते ठरलेलं असं की पावसाळ्याचे महिने तेव्हा जे स्वराज्याचे शेतकरी होते तेच बिचारे नंतरचे सैनिक असायचे, खऱ्या अर्थाने जय जीवन जय किसान होतं, वेगळं खूप मोठं सैन्य बाळगायला स्वराज्य आता सुरू होत होतं, आता परवडणारही नव्हतं. त्यामुळे आता दसऱ्यापर्यंतचं सगळं चातुर्मासातले सगळे कार्यक्रम झाले की आता आपल्या स्वराज्याची जी सीमा आहे ती ओलांडण्याची, पलीकडचा एक कुठला तरी शत्रूचा किल्ला जिंकायचा आणि तो आपल्या स्वराज्यामध्ये आणून दाखल करायचा. दिवाळीपर्यंत एक किल्ला केला पाहिजे, त्यामुळे तो एक किल्ला करणं म्हणजे त्याचा सुद्धा आता शिवाजीराजांच्या काळात तो एक वेगळा विषय असेल, पण आज सुद्धा हा खूप महत्वाचा विचार वाटतो की किल्ला म्हणजे एक उत्कृष्ट बुलंद अशी गोष्ट की मी मला जेवढ्या गोष्टी मिळवल्यात त्यापेक्षा एक आणखीन चांगली गोष्ट मिळवणं. दिवाळीच्या ह्या कालखंडामध्ये मला समजा ह्याच काही गोष्टी करता येतात,
इलेक्ट्रिकची दुरुस्ती मला नाही करताय, मग ह्या काळात एक इलेक्ट्रिक छोट्या गोष्टी मी दुरुस्त करू शकतो अशी मी गुणवत्ता का नाही मिळवू शकत, किंवा मला एवढं सगळं जमलं पण मला योगा नाही जमत, तर मग मला जमत, तुम्ही म्हणला तसं मला जमत नाही ह्याच विचाराला कुठेतरी ओलांडून नाही, एक का होईना वेगळा विषय जो माझ्या जीवनात मी आतापर्यंत केला नव्हता, तो म्हणजे आपल्या मानसशास्त्रज्ञ सुद्धा नेहमी सांगतात की आपल्या मेंदूची क्षमता जर वाढवायची असेल तर आपण करता त्याच्यामध्ये बदल करत राहणं याने सुद्धा आपल्या मेंदूची क्षमता वाढते, की आपण दात हे उजव्या हाताने का घासायचे, डाव्या हाताने घासायचा प्रयत्न करून तर बघूया, आणि त्यांनी ब्रश चालवायला लागल्यानंतर जाणवतं की तो काही काही कामं करायला तयार होत नाही, कारण ऑर्गनला ती सवयच नाहीये, त्या बाजूला त्या संवेदनाच येत नाहीत किंवा ते ऑर्डर्स होत नाहीत आणि तो भाग तसाच राहतो। म्हणून पूर्वीच्या काळी आपल्याकडे खूप जबरदस्त कार्यरत असलेल्या माणसाला सव्यसाची असा शब्द होता, की सव्यसाची याचा अर्थ की तो सव्य म्हणजे उजव्या हाताने जेवढं चांगलं कार्य करू शकतो तेवढंच, अपसव्य म्हणजे डाव्याही हाताने जो काम करू शकतो, म्हणजे दोन्ही बाजूच्या मेंदूची ज्याची प्रगल्भता प्रचंड आहे जास्त आहे असा सव्यसाची। आणि खरी गोष्ट की या कालखंडामध्ये एखादी नवीन कला शिकणं, एखादी नवीन विद्या शिकणं, एखादी नवीन भाषा शिकणं आणि एक आपल्या ज्या पारिवारिक ओळखी आहेत त्या आहेतच, पण या अनेक मानवतेच्या दृष्टीनं अनेक लोकांशी संपर्क अशा अनेक समाजातल्या घटकांशी संपर्क ही जरी मी एक किल्ला त्यातला मिळवला, त्यातल्या एखाद्या संस्थेचा प्रेम हा जरी किल्ला मिळवला, तरी सुद्धा एक वेगळ्या तऱ्हेने आपल्या त्या मुलांना आपण सांगू शकू की दिवाळीमध्ये महाराष्ट्रात किल्ला करतात म्हणजे असा करतात, असा करतात। खरंय, तुम्ही आता ज्या गोष्टींचा उल्लेख करताय की स्वतःसाठीच आपण जगतोय पण त्याच्या पलीकडे जाऊन समाजासाठी पण जगणं हे सुद्धा आपल्या आयुष्याचं एक ध्येय असू शकतो। तुम्हाला जस्ट एक छोटीशी गोष्ट सांगते की देशदूत तर्फे आम्ही दरवर्षी नवदुर्गा हा कार्यक्रम करतो आणि या वर्षी या ठिकाणी आम्ही सुखाची मर्यादा ही आनंदाची वृद्धी आहे। आम्ही नेहमी कीर्तनामध्ये एक दृष्टांत नेहमी सांगतो की थोरल्या भावाला वर्गामध्ये। मी असं तुम्हाला म्हणत होते की आपण ज्या गोष्टीचा उल्लेख आता केलात की स्वतःसाठी जगणं आणि त्याच्याबरोबर समाजासाठी सुद्धा जगणं, मी असं म्हणत होते की तुम्ही जो विचार मांडताय की स्वतःसाठी जगण्याबरोबरच समाजासाठी राष्ट्रासाठी जगावं, तर मी असं म्हणत होते आपण त्या पॉइंटला परत मागे जाऊयात की जिथे आपण बोलत होतात की माणसांनी स्वतःसाठीच नाही तर समाजासाठी देशासाठी राष्ट्रासाठी सुद्धा जगणं आवश्यक आहे। मी थोडीशी माहिती श्रोत्यांनी देते, श्रोते हो थोडासा इंटरनेटचा व्यत्यय, हा विषय पुढे नेत मी त्याच्या कन्फ्युजन कडे येते की जसं आता आपले बाबा म्हणत होते की व्यक्तींनी स्वतःकडे फक्त स्वतःसाठी न जगता हे इतरांसाठी राष्ट्रासाठी समाजासाठी पण जगलं पाहिजे, हाच प्रयत्न असतो प्रत्येक माणसाचा की कुठेतरी आयुष्य हे भरभरून जगावं, कुठेतरी ते आनंदाने जगावं आणि सुखाने जगावं, त्याला जो व्यत्यय असतो तो व्यत्यय असतो आपल्याच विचारांचा आपल्याच लिमिटेशन्सचा। हे विचार जर का मोकळे करायचे असतील, हा आनंद जसं मगाशी ते म्हणाले सुख आणि आनंद याच्यामध्ये फरक आहे, तो आनंद जर का आपल्याला स्वतःला मिळवायचा असेल आणि दुसऱ्याला वाटायचं असेल तर आपल्याला काहीतरी वेगळेपणाने विचार करणं आणि वेगळेपणाने साध्य करणं हे गरजेचं असेल। आपले भाऊ आपल्या बरोबर परत जॉईन झालेले आहेत, ऐकू येते आपल्याला आता? होय। तर आपण श्रोत्यांना हे आता या सेगमेंटच्या अंतिम टप्प्याकडे येताना असं समजावून सांगूया की स्वतःसाठी जगणं आणि समाज आणि राष्ट्रासाठी जगणं हा विचार पुढे कसा न्यावा, याच्यात काय करता येऊ शकतं? यासाठी दोन गोष्टी खूप लाभाच्या ठरतील आणि त्या म्हणजे आपल्या सैनिकांची सुद्धा जीवनी थोडीशी जर अभ्यासून आपण मुलांपर्यंत पोहोचवू शकलो किंवा आपल्या स्वतःलाच ती समजावून घेऊ शकलो तरी सुद्धा म्हणजे आपल्या सीमा सांभाळण्यासाठी किंवा एकूणच या देशाच्या रक्षणासाठी पोलीस बंदोबस्त असतील किंवा सैनिक असतील, आर्मी आहे, पोलीस दल आहे, त्यांना केवढा मोठा त्याच्यासाठी संकटाशी सामना करावा लागतो हे जर पाहिलं तर मग
कुठेतरी नक्की समोरच्या माणसामध्ये किंवा आपल्यामध्ये सुद्धा ती वृत्ती होते की मग त्याने जे राखलंय ते मी किमान बिघडवणार नाही, त्याची किमान कदर केली जाईल आणि अधिक त्यांना मला काय मदत करता येईल, त्यांच्याबद्दल किमान आदराची एक चांगली मोठी भावना मला कशी निर्माण करता येईल. आणि मग त्याने जर एवढ्या मोठ्या संकटांशी संघर्ष करून -34-35 degrees टेम्परेचर असताना ते जर एवढं तिथं काम करू शकतायत, अरे मग माझ्या समोरच्या संकटाला मी का नाही करू शकत. अशा सैनिकांच्या कथा, सैनिकांच्या त्या जीवनी ह्या अभ्यासून जर पुढच्या पिढीपर्यंत पोहोचवल्या तर देशासाठी म्हणजे स्वतःसाठी न करता देशासाठी समाजासाठी लढणं ही वृत्ती, ही प्रवृत्ती आपण निश्चितपणे पुढच्या पिढीपर्यंत छान पद्धतीने उभी करू शकतो. आणि ज्या योगे ते मग छोट्या छोट्या संकटांना त्यांना घाबरण्याचं प्रमाणही कमी होतं आणि नैराश्याचंही प्रमाण त्यांचं कमी होतं, कमी होऊ शकतं. निश्चितच तुम्ही म्हणतात ते अतिशय उपयुक्त आहे, कारण की प्रेरणा ही नेहमी आपल्याला दुसऱ्याच्या कार्यातनच मिळत असते, दुसऱ्याच्या आयुष्यातनं मिळत असते. आणि ही अशी प्रेरणा जर का आपल्या मुलांपुढे आज आपल्याला ठेवता आली तर त्यांना सुद्धा काहीतरी रोल मॉडेल्स हे त्यांच्या डोळ्यासमोर उभे राहून त्यांच्याही आयुष्याला काहीतरी दिशा मिळू शकते. आजच्या या दसऱ्याच्या दिवशी जसं आपण म्हणताय की दहन करूयात, ते आपल्या स्वतःच्याच अपप्रवृत्तींचे, आपल्यामधला जो इगो आहे त्याला त्याची नीट जागा दाखवूयात, त्याला जिथं राहायचंय तिथंच त्यांनी राहावं, उगच त्यांनी खोटे आरसे बघून मोठं होऊ नये. जसं आपण मगाशी म्हणालात की अहम आणि अहंकार हा जपून वापरला पाहिजे, आणि तो जेव्हा जास्त होतो तेव्हा तो स्वतःसाठीही हानिकारक होतो आणि समाजासाठी तो होतोच होतो. आणि तुमचा जो विचार आहे सातत्याने तुमच्या बोलण्यात एक वाक्य येतंय की जगा स्वतःसाठी पण त्याच्या पलीकडे जाऊन समाजासाठी आणि राष्ट्रासाठी, हे राष्ट्रासाठी जगणं आहे ते तुम्ही आता आपल्याला सांगितलंय की अगदी छोट्या छोट्या गोष्टींमधनं सुद्धा आपण जगू शकतो. हाच विचार घेऊन देशदूतनी जानेवारीमध्ये सामाजिक भान नावाचा उपक्रम घेतला की मी सारखं लढायला, मी प्रत्येक जण लढायला म्हणून नाही जाऊ शकत, पण माझ्या आयुष्यात छोटे छोटे बदल करून समाजासाठी एक चांगलं एक आयुष्य किंवा एक चांगलं वातावरण मी घडवू शकतो. मग त्याच्यासाठी रांगेत उभं राहणं झालं, बाहेर थुंकू नका झालं, कचऱ्याचं विघटीकरण करा झालं, किंवा तुम्ही एन्व्हायरमेंटल फ्रेंडली व्हा, पोल्युशन करू नका, अन्न वाया घालवू नका. आज आपल्या देशात अनेक मुलं आहेत की जे रोज रात्री भुकी झोपतात, तर या सगळ्याचा विचार करत तुम्ही तुमच्या आयुष्यात जर का हे छोटे छोटे बदल केलेत ते सुद्धा हे राष्ट्रासाठी काम करू, ते समाजासाठीच काम करू शकते, असा विचार देशदूतनी जानेवारीमध्ये 3 महिने सातत्याने मांडला आणि त्याच्यावर आम्ही आजही काम करत आहोत. या छोट्या दिशा आहेत मला वाटतं जे सगळे घेऊ शकतात. आणि बुवा जसं सांगतायत तसं दोन गोष्टी महत्वाच्या आहेत, दहन हे स्वतःमधल्या अपप्रवृत्तींचं, ते इगोचं, आपल्या अहंकाराचं, आपल्यातला जो एक वाईट विचार कधी आधीमध्ये कधी परिस्थितीने वर येत असतो त्याचं दहन करणं, आणि सीमोल्लंघन हे आपल्या लिमिट्सचं करणं. आपल्या लिमिट्स आपण आपल्या चौकटी या मोठ्या केल्या तर मला वाटतं की सीमोल्लंघन करून, मला वाटतं बुवा जसं तुम्ही म्हणताय, प्रत्येक जण आपल्या मनात एक सुंदरसा सबलीकरणाचा किल्ला हा निश्चितच बाळगू शकेल. वा वा वा, नक्की नक्की. तर याच नोटवर खूप खूप धन्यवाद, थोडासा व्यत्यय आला त्याच्याबद्दल खरंच दिलगिरी व्यक्त करते मी, पण इंटरनेट आहे आणि थोडं वातावरण नाही आमच्याकडून बिलगिरी पावसाळी वातावरण पर्याय नव्हता काही, पण तुम्ही आलात आणि नेहमीच तुम्हाला ऐकायला सगळेजण उत्सुक असतात. आजही आपण खूप छान विचार मांडलेत या मंचावर, त्याबद्दल थँक्यू सो मच. धन्यवाद आणि दसऱ्याच्या हार्दिक शुभेच्छा.